葵，荔枝，大葵，大葵，大葵，大葵，大葵，乌拉圭，大葵。हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे आणि येस, आज खूप सारे प्लॅन होते. सकाळी उठल्या सकाळी 6:30 उठून क्रिकेट खेळायला जायचं होतं. त्याच्यानंतर मला जो सकाळचा जो वातावरण आहे, सकाळचा जो ॲटमॉस्फिअर आहे, तो एन्जॉय करून कुठेतरी असं हिल स्टेशनवर जाऊन असं बसायचं होतं. बाळाला पण मी सांगितलं होतं, माझे एक दोन फ्रेंड पण येणार होते. पण प्रॉब्लेम काय झाला ना, जेव्हा मी झोपायला जाणार होतो, आमच्या मॅडम त्यांना विचारू काय झालं होतं. बोला, आता जर बोलली नाही ना, तुझ्या डायरेक्ट केस करून देईल मी. डायरेक्ट केस करेल, डायरेक्ट. तसं नोईला काय झालं काय माहिती, खूप जास्त रडवत होती, खूप जास्त. तर आम्ही तिघही तिला एंटरटेन करणं, तिला खेळवण्यात इतके बिझी झालो. कधी 4 गेले सकाळचे, समजलंच नाही. आणि त्याच्यानंतर झोपच येत नव्हती. मग खूप उशीर झाला झोपायला. आणि झोपल्यानंतर मग आत्ता मगाशी उठलो. आणि मगाशी म्हणजे 10:30 उठलोय. सगळे प्लॅनचा असा चुरामुरा करून असे फुस झालंय. पण आज एक चांगली गोष्ट आहे की आपण एवढ्या दिवसापासून जी क्रिकेटची प्रॅक्टिस करतोय, त्याची आज मॅच ॲक्च्युअलमध्ये आज मॅच आहे. आज करूया मरो. आज जर हारलो तर डायरेक्ट बाहेर, आणि जिंकलो तर पुढे जाऊ. अशी मॅच आहे. तो ती 6:00 आहे. तोपर्यंत चला पटकन फ्रेश होऊन जाऊ, काहीतरी खाऊ पिऊ, आणि मग ऑल सॉर्टेड. मी विसरलोच सांगायला की आज खूप मोठा इव्हेंट आहे युट्यूबचा. दादा चाललाय, आमचे बाकीचे मित्र कोणी नाशिकहून येत आहे, कोणी मुंबईहून येत आहे. भूक आहे आता, ठीक आहे. प्रायोरिटी थोडी आज मॅचची प्रायोरिटी हाय आहे, म्हणून जावं लागतंय. कारण की कसं आहे ना, आमच्या टीममध्ये 2-4 प्लेयर्स खेळणार आहेत. त्याच्यातनं जर मी पण नाही गेलो तर मग बिचारे एवढ्या दिवसाची मेहनत चालली जाईल. युट्यूब इव्हेंट तो पण इम्पॉर्टंट आहे, आपण त्याला ग्रांटेड नाही घेत. पण माझ्याकडे ऑप्शन दोनच होते, त्याच्यामधनं मी हा चूज करतो. इकडे जाणं जरा गरजेचं आहे. युट्यूब इव्हेंटला पण जाणं गरजेचं होतं, बट ठीक आहे, कुठंतरी आता एक कॉम्प्रोमाइज करावं लागेल. सो युट्यूब इव्हेंट तर दादा जाईल फक्त, मी नाही जाणार. स्नॉट डूडू हा स्नो, आता इतकी हुशार झाली ना, ढुटू झाली वाटते तिला, लगेच बोलते. स्नो दिवसेंदिवस इतकी हुशार होत चालली ना. पण काल काय माहित, काहीतरी झालं होतं, वेगळंच झालं होतं. आणि त्याच्यामुळे आम्ही कोणीच नाही झोपू शकलो. सो ठीक आहे, चालतं असं कधीतरी. काल मजा आली, पण सगळ्यांना मजा आली. आम्ही 3-4 रात्रीचे आम्ही ते पिकाबू खेळत होतो, लपानछपी खेळत होतो, काय काय खेळत होतो ना, ते आम्हालाच माहिती फक्त तिला जस्ट एंटरटेन करण्यासाठी. इधर आ, तू गाडी को छोड के किधर जा रहा है, चलो चलो त्याला. बटन जर दाबलं गेलं तर चांगलं आहे, नाहीतर मग बस झालंच कल्याण. आणि अडकली का असा हाताने उचलून घेतो आम्ही. हा ए क्या बात आहे. बाय, कुठे चालली तू? मला अजून पण आन्सर भेटलं नाही. रात्री काय झालं होतं, कुठल्या काय पिलं होतं तू? अंकलला विचार, इतकं काय रडत होते अंकल? मला किती तुमच्या समोर पिकाबू आणि हे सगळं खेळावं लागलं होतं ना. स्नोई अंकल रडत, काय झालं होतं तुला पहिले सांग. एवढं इनोसंट नको बनू इथं. किती मोठा डाकू आहे आम्हाला माहिती. तू किती मस्त चालतो बुबू. हे बघा, बुबू गेला 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 एक गेला. बाय 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 बाय. आम्हाला नकोय, आम्हाला नकोय, जा हा जा तू जा. चलो वाजून गेलेत 1:15. आज नो ब्रेकफास्ट नो ब्रंच, आपण डायरेक्ट करणार आहोत लंच. बिकॉज लंच मध्ये आहे आपली भाकरी आणि भाजी सॉर्टेड. बिकॉज आता जर ब्रेकफास्ट केला मग जेवण कधी करायचं काय, त्याच्यामुळे मी ठरवलं की डायरेक्ट लंच करू आणि बाकीचं बघू नंतर. ऑल राईट, सगळेजण आपल्या इव्हेंटसाठी रेडी झालेत. आपला इव्हेंट अजून टाइम आहे, 6:00 संध्याकाळी. सो आता मी एडिटिंगला बसेल, थोडा आराम करेल. त्याच्या आधी स्नोईने एक इव्हेंट करून ठेवला, तिचं डोकं धाड करून तिने आपटून घेतलं बितडाला. तो इव्हेंट सक्सेसफुली कम्प्लीट झाला. आणि ही बॅग बघा, युट्यूब कडनं भेटली होती, आता तिचा यूज होतोय. आणि ही बॅग दादा आणि दादाचा मित्र हे दोघं घेऊन चाललेत. रोहित पण आलाय. सो काय बोलली मच्छी, पिऊ 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 मच्छी. वाजून गेलेत आता 5:30. वॉच स्विच ऑफ झाला, 5:30 वाजून गेलेत. 6:00 आपली मॅच स्टार्ट होऊन जाईल. चला पटकन माझी टीम खाली होती, दाखवतो मला प्रॅक्टिस करता येते. आणि मी मस्त मूवी बघत होतो, मला एडिटिंग करायची होती ॲक्च्युली, बट काय माहिती मूवीचा मूड आला. जरा नेटफ्लिक्सवर एक कुठली तरी मूवी आली होती साऊथ इंडियनची, ती बघितली. आता
परफेक्ट टाइम आहे, अर्धा तास आहे आपल्याकडे त्याचा आधी जाऊन मला ज्यूस प्यायचं बिकॉज मला ना खूप जास्त भूक लागली. आपण जेवण खूप लवकर करून घेतलं होतं बिकॉज ब्रेकफास्ट नव्हता, ब्रंच काही नव्हता. सो जेवण लवकर केल्यामुळे आता मला भूक लागली. सो जातानाच आपण काहीतरी ज्यूस पिऊ, थोडी एनर्जी येईल आणि त्याच्यानंतर मॅच. आणि मॅचचे व्हिडिओज जर काढायला नाही भेटले तर त्यांचं यूट्यूबवर लाईव्ह असतं, आपण तिथून कॅप्चर करून घेऊ. बट सुपर एक्सायटेड आणि थोडं असं धाकधूक धाकधूक होतंच प्रत्येक मॅचसाठी, पण तिथं गेल्यावर सगळं नॉर्मल होऊन जाईल. मला तिथून यांना शिव्या घालतात सगळे, खालची टीम आहे ना. आया 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 आमच्या आधीची मॅच होती, ते जिंकले. बाप रे काय भारी मॅच झाली. ऑलराईट, मॅच वगैरे जिंकलो आपण, बाकीचा गप्पा घरी गेल्यावर मारू. आज आमच्या टीम मधले एक आपल्या विकीचा बर्थडे आहे, आपला जो मित्र आहे त्याचा. केक घ्यायला आलोय, केक घेऊन जाऊ सगळे. चहाचा दुकानावर थांबले, चहा पण पिऊ, त्याचा बर्थडे पण सेलिब्रेट करू. आणि आपला जो एक्सपिरियन्स आहे आजचा क्रिकेटचा, तो आपण घरी गेल्यावर गप्पा मारू. घरी आलो, दरवाजा ओपन आणि आमच्या मॅडम बाहेर. स्नो हे बघ काय अंकलने काय आणलं बघ. स्नो हे बघ मॅन ऑफ द मॅच. अरे की टूटी नाही आहे वो भाई. स्टंप पे तीन और बैट है. स्टंप पे बैट है, बहुत है, मस्त है. अच्छी अच्छी, गुड गुड. जीत गए भाई. गे गे दी फोड़न टाके. हे जिंको जिंको. खूप दिवसांनंतर मी याचाच बघतोय दिलाय. बो बो युवक 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 बॅट बॉल बॅट 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 बॉल. स्टम्प स्टम्प स्टम्प. ऑलरेडी एवढ्या ट्रॉफ्या आहेत, अजून बाकीच्या होत्या आम्ही कुठेतरी ठेवून दिल्या. आता ही कुठे ऍडजस्ट करायची मला माहिती नाही, बट याला इथं आपण अशी ठेवू शकतो लेटेस्ट वाली. डन, येऊन गेलो आपण घरी. आणि यस, आपण मॅच जिंकून गेलो आहे. मला ती स्क्रीन रेकॉर्डिंग करावं लागेल, कसं मी सिक्स मारले, कशी मी बॉलिंग टाकली. आज बॉलिंग पण चांगली झाली आणि बॅटिंग तर आहा एक नंबर झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आम्हाला जिंकण्याचा एवढा आनंद का होता माहिती का? आम्हाला असं फायनल जिंकायची नाही किंवा ट्रॉफी मोठी आणायची नाही, पण एक एक मॅच जेव्हा जिंकतो ना तर दुसरी मॅच खेळायची असते ना त्याचा जास्त आनंद होतो. बिकॉज तो जो माहोल असतो, तिची एन्जॉयमेंट असते ना, तो हारल्यावर नाही भेटत. हारल्यावर डायरेक्ट बाहेर, नॉकआउट मॅचेस असतात. जिंकल्यावर अजून एक मॅच खेळायला भेटते, जिंकल्यावर अजून एक मॅच खेळायला भेटते, तर त्याचा जास्त आनंद भेटतो आम्हाला. सो यस, सगळ्यांनी टीम एफर्ट्सने आम्ही जिंकलो. सगळ्यांची बॉलिंग एक नंबर पडली. दोन तीन बॅट्समॅनने पूर्ण मॅच संपवून टाकली. आम्ही जे ओपनरला गेलो होते आणि नंतर मी आउट झाल्यावर एक जण आला होता, बस तेवढंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण युट्यूबच्या इव्हेंटला याच्यासाठी नव्हतं गेलो की आपली इम्पॉर्टंट मॅच होती आणि त्याच्यात आपण जिंकलो पण आणि आपल्याला ट्रॉफी पण भेटली. सो सॉरी युट्यूब, यावेळेस नाही, पण आपण नेक्स्ट टाईम पक्का कुठला इव्हेंट असेल तो आपण अटेंड करू फॉर शुअर. थोडा आराम करून घेतो, त्याच्यानंतर जिमला जाऊ आपण. बिकॉज टाईम आहे आपल्याकडे, 8:15 वाजले. अजून अर्धा तास आराम केल्यानंतर आपण एक तास जिमला जाऊन येऊ. इव्हेंट झाला यांचा, हे पण येऊन गेले आहेत आणि काही गुडीज भेटले आहेत इथं. ठीकठाक एक्सपिरियन्स होता यांचा आणि आमचा. चांगला इव्हेंट होता, इव्हेंट वॉज रिअली नाईस. वी मेड व्हेरी गुड कनेक्शन विथ अदर क्रिएटर्स. ऑल बट देयर आर फ्यू क्रिएटर्स व्हिच आर व्हेरी गुड. मे बी इन फ्युचर आपल्याला कामातील. स्नोई तुला सगळे तिथे विचारत होते, आम्हाला कोणीच भाव टाकत नव्हता. एक तर तुम्ही स्नोईचे पप्पाला, पप्पाने इकडे काय मेहनत केली 4 वर्ष. अच्छा ते म्हणे स्नोईला काबर नाही आणलं म्हणे तुम्ही. अच्छा स्नो, अच्छा कर, अच्छा. ला हॅलो, कुठे आहे तू? ऑलराईट, वाजून गेले 9, पटकन जाऊया जिमला. एक तास आहे आपल्याकडं आणि 10 जिम बंद होऊन जाते. एक तासात जेवढा होईल तेवढं जिम करून. मला इच्छा नव्हती आधी जायची, पण घरी बसल्यावर काही काम नाही, आपली एडिटिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्यात आणि जिम राहिलेली. क्रिकेट तर खेळून आलो, आता जिमला जाऊ. त्याच्यानंतर परत आल्यावर काहीतरी प्लॅन बघू. बाळाला कॉल करायचा, बाळा 2 दिवस झाले फोन उचलत नाहीये. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे, त्याला जिम झाल्यावर फोन करू. जर तो आला तर आपण गिरीधर जाऊ, चहा पिऊ. आणि आज बाहेरच जेवण आहे आमचं, कारण की आमच्या ताई लवकर गेल्या होत्या, जेवण बनवलं नाही. आणि दादा त्यांना पण युट्यूब क्रिएटर्स म्हणजे युट्यूबचा जो इव्हेंट होता त्यांना तिथं जेवण होतं आणि वहिनी नॉनव्हेज मागवतात. मग मी म्हटलं मी घरी खाणार नाही, मी बाहेरून काहीतरी खाऊ देतो.
डन होता वर्कआउट वर्कआउट एक नंबर झाला. एकच मसल मारला कारण की आपल्याकडे एकच तास होता आणि त्याच्यानंतर मी स्टीम घ्यायला गेलो. खूप दिवसांनी स्टीम घेतली, माझी बॉडी इतकी रिलॅक्स फील करते ना. आता घरी जाऊन मस्त जेवण करायचं, बाळाला कॉल करतोय खूप, आय डोंट नो कुठे बिझी येतो, तर त्याने कॉल काही उचलला नाही. बाहेर जाऊन जेवायचा प्लॅन, गिरीधरला जाऊन चहा प्यायचा प्लॅन कॅन्सल झाला. मी इथूनच काहीतरी पार्सल घेऊन जाईल, पनीर रॅप वगैरे असं काहीतरी, आणि ते आपण घरी जाऊन खाऊ आणि मस्त आराम करू. म्हणजे इतकं असं वाटतंय ना, इथं असं झोपून जाऊ, इतकं रिलॅक्स फील होतंय मला. पण यस, आलो, वर्कआउट झाला आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर टाईमवर झाल्या. आणि यस, स्टे ट्यून, उद्या एक सरप्राईज आहे तुम्हाला सगळ्यांसाठी, आमच्यासाठी पण. सो यस, ते आपण घरी जाऊन गप्पा मारू काय असेल ते. जिममध्ये कोणी नव्हतं, लेट नाईटपर्यंत वर्कआउट करायचा जो आनंद आहे ना, तो हाच आहे. झालं आपलं खाऊन पिऊन आणि यस, मला माझा आज अवतार सुधारायचा होता, बिकॉज उद्या जे सरप्राईज येणार आहे ना, जर ते सरप्राईज आल्यानंतर त्याने बघितलं माझा अवतार असा आहे, तर मला खूप शिव्या वाढणार आहेत. पण येस, असू द्या, टाईम नाही भेटलं तेवढा जायला बाहेर आणि नाही करू शकलो. उद्या जाऊयात आणि उद्याचं सरप्राईज काय ते तुम्हाला समजून जाईल पुढच्या ब्लॉगमध्ये. ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूयात. आता काही प्लॅन नाही, आता मस्त माझी एडिटिंग करेल मी. एडिटिंग जर इच्छा नसेल तर मी दुसरं काहीतरी करेल, बिकॉज एक ऑलरेडी ब्लॉग एडिट झाला आहे, तो मी अपलोड करून दिला आहे. सो बाकी काही काम नाही. आज जर मन झालं तर मूवी पण बघेल आणि मन झालं तर एडिटिंग पण करेल. सो असा विकेंडचा प्लॅन सॉर्टेड आहे. स्टे ट्यून, पुढचा ब्लॉग स्पेशल असणार आहे, मजा येणार आहे. मी खुश असतो जेव्हा असे सरप्राईज येतात. मी सरप्राईज का म्हणतो ना, मी जर डायरेक्ट सांगून दिलं ना मग अशी एक्साइटमेंट नाही राहणार तुम्हाला. सो स्टे ट्यून, एक्साइटमेंट राहू द्या. तशीच भेटत पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या, कमेंट सोडून जा तुमचा फेवरेट पार्ट जो असेल. तर तुम्हाला जे काही वाटत असेल ना कमेंटमध्ये, बिंदास्त तुम्ही गप्पा मारू शकतात, कमेंट करू शकता. आणि जर इच्छा असेल आणि जर आवडलं असेल कंटेंट तर सबस्क्राईब नक्की करून जा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आमचा एनिमल आला रे, एनिमल आला रे. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.